नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन स्टडी कट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. पुढचा प्रश्न, फाइंड आउट द ऑड मॅन आउट हेअर 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 हिअर. चार नंबरचं ऑप्शन हिअर, कारण की ॲब्जेक्टिव्ह आहे, बाकीचे नऊ आहे ना, नऊ नाही, त्यासाठी चार नंबर हिअर. पुढचा प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करत चला. द सन शेड्स डॅश डॅश बीम्स ऑन द रिच अँड द पुअर अ लाईक. सनसाठी काय येते ते विचारलेलं आहे. उत्तर आहे हिज, रिकाम्या जागामध्ये हिज हे आन्सर येते. पुढचा प्रश्न, द मून हॅज हिडन डॅश डॅश फेस बिहाइंड अ क्लाउड. उत्तर येते हर. मूनसाठी विचारलं आहे चंद्र, म्हणजे स्त्रीलिंगी म्हणतो आपण हर येते. मून, हर, सन, हिज येते. जास्तीत जास्त करून असे शब्द लक्षात ठेवत जा, अवघड आहेत, परीक्षेत विचारण्याची शक्यता दाट असते. स्प्रिंग हॅज स्प्रेड डॅश डॅश मॅन्टल ऑफ ग्रीन ओवर द अर्थ. उत्तर आहे हर. स्प्रिंग हा स्त्रीलिंगत्वामध्ये येते, म्हणून हर हा उत्तर येतो, हर स्प्रिंग वसंत ऋतू. पुढचा प्रश्न, स्प्रिंग इज द सीझन वेन नेचर ॲपियर्स ॲट डॅश डॅश बेस्ट. स्प्रिंग पुन्हा आलं त्यासाठी हर येते, वसंत ऋतू. म्हणजे काही जे स्त्रीतत्व दर्शवतात त्यांना आपण स्त्रीलिंगमध्ये घेतो. द ऑब्जेक्ट विच आर ब्युटिफुली रिस्पेक्टेड बाय नेचर, दे आर इन्क्लुडेड इन फेमिनाईन जेंडर. म्हणजे नाजूकता, सौंदर्य प्रतिनिधित्व करते त्यांना आपण फेमिनाईन जेंडरमध्ये घेतो. पुढचा प्रश्न, हा जसा नियम आहे तसंच पुढचा नियम आहे. द ऑब्जेक्ट विच आर पॉवर अँड व्हायलन्स रिप्रेझेंटेड बाय नेचर, दे आर इन्क्लुडेड इन मस्क्युलाईन जेंडर. म्हणजे हिंसा आणि शक्तीचे प्रदर्शन जे करतात त्यांना आपण मस्क्युलाईन जेंडरमध्ये घेतो, पुल्लिंगी म्हणतो आपण. पुढचा प्रश्न, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. द शिप हॅज लॉस्ड ऑल डॅश डॅश बोट इन द स्टॉर्म. शिपसाठी विचारलेलं आहे. शिप म्हणजे जहाज, हर येते, हर एच ई आर, फेमिनाईन जेंडरमध्ये आपण शिपला घेतो. पुढचा प्रश्न, लास्ट इयर इंडिया इन्क्रीज्ड डॅश 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 एक्सपोर्ट्स बाय 20%. आणि याचं उत्तर येते हर. म्हणजे इंडिया, भारत देश, भारत माता आपण म्हणतो, आणि राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हरच येते. आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे ऑनलाईन स्टडी कट्टा. प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांना ह्याच्यामध्ये सहभाग करून घ्या. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा पब्लिक कमिशन ते सर्व सेवा भरतीसाठी उपयुक्त प्रश्न पाहिलो. सर्व विषयाचे आपण प्रश्न घेणार आहोत, त्यासाठी चॅनल सोबत राहा. जर लिंग माहीत नसेल तर कॉमन नाउनसाठी नेहमी ही हेच सर्वनाम वापरण्यात येते. जर समजा एखादं लिंग आपल्याला माहीत नाही, कॉमन नाउन आहे, जसं टीचर, डॉक्टर, आता हे यांचं नाव माहीत नाही ना, त्याच्यासाठी आपण ही किंवा शी त्यांच्या नामानुसार आपण व्यक्त करतो. पुढचा प्रश्न, अ टीचर मस्ट हॅव थ्रू नॉलेज ऑफ द सब्जेक्ट दॅट डॅश डॅश टीचर्स. उत्तर येते ही, आन्सर ही येते. पुढचा प्रश्न, जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुढचा प्रश्न, अ डॉक्टर मस्ट एक्झामाइन म्हणजे तपासतो डॅश डॅश पेशंट केअरफुली, हिज येते. म्हणजे आपल्याला जेव्हा लिंग माहीत नसते तेव्हा आपण पुरुषच घेतो, हिजच घेतो, म्हणजे पुल्लिंगी शब्दाचा उपयोग करतो. पुढचा प्रश्न, अ मार्टियर, मार्टियर म्हणजे हुतात्मा. अ मार्टियर इज समवन हू गिव्ज अप डॅश डॅश लाईफ फॉर सेक ऑफ हिज प्रिन्सिपल. पुन्हा हिज घेतला, कारण की आपल्याला लिंग माहीत नाही, नावानिशी आपण लिंग काढतो, त्याच्यामुळे आपण हिज घेतलो, म्हणजे पुन्हा पुल्लिंगचा आपण वापर केलो. असेच प्रश्न विचारतात, गुगली प्रश्न असतात, लक्ष देऊन बघा. आय हॅव अ डॉग अँड डायडॅश नेम इज टॉमी. म्हणजे टॉमी नावानिशी होतात आणि पाळीव प्राणी असतात, म्हणजे नावावरून आपण त्याला हिज किंवा हर म्हणतो. टॉमी म्हणून आपण इथं हर म्हटले, हिज म्हटलेला आहे, सॉरी मित्रांनो, हिज म्हटलेलं आहे, टॉमी हिज पुल्लिंगी दर्शवलेला आहे, तो कुत्रा आहे. पुढचा नंबर, आय हॅव अ बीच अँड डायडॅश नेम इज दिया. म्हणजे इथं हर येते, कारण की दिया हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून दिया हर येते. नावानिशी आपण ओळखतो पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज डॅडॅश इज हंग्री. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज डॅडॅश इज हंग्री. ही इट इज हंग्री, कारण की चाइल्ड आहे, आपल्याला तर ही आहे की शी आहे माहीत नाही. त्याच्यासाठी जास्तीत जास्त असे प्रश्न पाहण्यासाठी जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांना आवर्जून चॅनलला पहा आणि मित्रांना रिकमेंडेड करा.